लाइव महाराष्ट्र, महाराष्ट्राचा विकास, देशाचा विकास। नमस्कार, मी साक्षी काळे, आपण पाहत आहात लाइव महाराष्ट्र। शहरामध्ये डेंग्यू सारख्या सदृश आजाराने थैमान घातलेले असताना मोहोळ शहरातील गुलशन नगर, सोमराय नगर, कळशे नगर या भागामध्ये अनेक तरुणांना, मुलांना, वयस्क लोकांना थंडी, ताप अशा प्रकारचा आजार कायमचा दिसून येत आहे। मागील अनेक वर्षापासून या ठिकाणी स्वच्छतेचा अभाव आहे, म्हणून मोहोळ शहरामध्ये डेंग्यू सारख्या आजाराची लागण झाल्याचे दिसून येत आहे। यावेळी MIM पक्षाचे अध्यक्ष बिलाल शेख यांनी नगर परिषदेचे पदाधिकारी यांना लेखी निवेदन दिले आणि त्यांची सविस्तर माहिती दिली। यावेळी MIM पार्टीचे बिलाल शेख यांच्याबरोबर ॲडव्होकेट विनोद कांबळे, अमर कांबळे, सोमा पवार यांच्यासह अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते। मोहोळ शहरात सध्या सर्व नागरिकांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण आहे, परंतु मोहोळ नगर परिषद याकडे डुंकूनही पाहत नाही। मोहोळ नगर परिषद ही अयशस्वी झालेली दिसून येत आहे। मोहोळ नगर परिषद ढिसाळ कारभारामुळे मोहोळ शहरातील सिद्धार्थ नगरमधील दीक्षा क्षीरसागर आदर्श गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष अभिजित गायकवाड, काल परवा अमोल, सुनील साठे असे 10 ते 12 नागरिकांचे मृत्यू या थंडी आणि अतिउच्च ताप याच्यामुळे झालेले आहेत। मोहोळ नगर परिषदेला 3 कोटी रुपयाचा स्वच्छतेचा अभियान पुरस्कार मिळाला, परंतु मोहोळ शहरामध्ये अस्वच्छतेचे साम्राज्य पसरलेले आहे। मोहोळ नगर परिषदे नागरिकांच्या मृत्यूशी खेळत असल्याचे उघडपणे दिसून येत आहे। तरी हे नागरिक गपचूप आहेत हीच मोहोळ शहराची शोकांतिका आहे। मोहोळचे नागरिक कधी जागरूक होणार? मोहोळ शहरातील नागरिक सुविधांसाठी मोहोळ शहरातील नागरिकांनी संघटित होऊन मोठे जनआंदोलन उभारण्याची गरज असल्याचे दिसून येत आहे। लाईव्ह महाराष्ट्रासाठी राजू साखरे, मोहोळ, सोलापूर।